नमस्कार मित्रांनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे जवाहर नवोदय या विद्यालयाच्या ॲप्लिकेशन फॉर्मविषयी. मित्रांनो, सर्वप्रथम आपण जवाहर नवोदय विद्यालय जे आहे त्याची माहिती घेणार आहोत की वर्ग 5वीमध्ये शिकत असलेले विद्यार्थी हे या जवाहर नवोदयची जे परीक्षा होते त्या परीक्षेसाठी पात्र असतात, ते त्या परीक्षेला बसू शकतात. तर मित्रांनो, सर्वात प्रथम तर आपण त्याची साईट, त्याचे ॲप्लिकेशन कसं करायचं, फॉर्म कसा भरायचा, सगळं डॉक्युमेंट अपलोड काय काय करायचं, सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर चला तर आपण सुरू करू आजचा व्हिडिओ. सर्वात आधी सर्वांनी स्क्रीनवर टाकायचा आहे जवाहर, ठीक आहे, नवोदया डॉट जी ओ डॉट इन, ठीक आहे. जवाहर नवोदयची जी साईट आहे ती आपल्यासमोर आता ओपन होत आहे की नवोदया डॉट जी ओ डॉट इन. त्याच्यानंतर होमपेज जे आहे ते ओपन झालेलं आहे. होमपेजवर बघा, इथं एक डायलॉग बॉक्स जो आहे तो ओपन झालेला, ठीक आहे, डायलॉग बॉक्स ज्याच्यामध्ये हे सर्व जे नोटिफिकेशन असतात ते याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात किंवा ते आपल्याला शो होतात. इथं हिरव्या रंगामध्ये बघा, क्लिक हेअर टू सबमिट ऑनलाईन ॲप्लिकेशन फ्रॉम फॉर क्लास 6, ठीक आहे. 6 का म्हटलेलं आहे, तर 5व्या वर्गात शिकत असलेले विद्यार्थी 5वी पास झाल्यानंतर किंवा हा फॉर्म जो आहे तो भरल्यानंतर, परीक्षा झाल्यानंतर, या परीक्षेमध्ये पास झाल्यानंतर 6व्या वर्गामध्ये त्यांची ॲडमिशन जवाहर नवोदय विद्यालयामध्ये होते, ठीक आहे. तर त्याची लास्ट डेट आहे 31/1/2023, ठीक आहे. त्याची जी लास्ट डेट आहे ते 31/1/2023 आहे. आणि आपण आता लिंकवर क्लिक करणार आहोत. हे जे ह्या जेवढ्या काही लिंक आपल्या स्क्रीनवर येतील, जे आपण तुम्हाला समोर जे येत राहील, त्या सर्वांची जे लिंक आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच तुम्हाला देणार आहे, जे तुम्हाला उपयुक्त असणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं खाली बघा, कॅन्डिडेट सेंटर दिलेलं आहे, ठीक आहे. अशी हे साईट जी आहे ती ओपन होते. त्याच्यानंतर इथं कॅन्डिडेट सेंटर आहे, क्लिक हेअर फॉर क्लास 6 रजिस्ट्रेशन असं पहिलं ऑप्शन आहे, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं. आता याच्यावर आपण क्लिक केलं की आपल्यासमोर एक फॉर्म ओपन होते. आता सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे हे की आज आपण विदाऊट आधार याच्यावर नोंदणी करणार आहोत, ठीक आहे. विदाऊट आधार, तर विदाऊट आधारसाठी आपल्याला काय काय आवश्यक आहे ते आपण सर्वात आधी जाणून घेऊ. सर्वात आधी आपल्याला इन्स्टिट्यूट म्हणजे शाळेचा भरलेला फॉर्म ज्याच्यावर मुख्याध्यापकाची सही आहे असा फॉर्म पाहिजे. त्याच्यानंतर त्या फॉर्मवर फोटो असलेला हवा. त्याच्यानंतर कॅन्डिडेट म्हणजे विद्यार्थ्याची सही पाहिजे. त्याच्यानंतर पॅरेंट्स म्हणजे विद्यार्थ्याच्या पालकांची सही पाहिजे. आपल्याला काय 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 उपयुक्त आहे ते आता आपण बघितलं. आणि त्याच्यानंतर दुसरं एक ऑप्शन आहे की जर आधार कार्ड, तुमचा आधार कार्ड थ्रू OTP देऊन तुम्ही हे लॉग इन करू शकता, किंवा जर विदाऊट आधार कार्ड तुम्हाला लॉग इन करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला रहिवासी दाखला, गव्हर्नमेंटली सर्टिफाईड रहिवासी दाखला याच्यामध्ये आपल्याला अपलोड करायचा आहे. ते कसा काय ते आपण सर्व आता याच्या आधी जे माहिती घेतलेली आहे सर्वाच्या आधारे आपण आता बघणार आहोत. पण त्याआधी मी आहे तुमचा मित्र अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहात माझी यूट्यूब चॅनल अपनावी नेटवर्क. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी स्क्रीनवर जे आहे ते तुम्हाला आता सध्या दाखवलं जात आहे की चॅनल सबस्क्राईब कसं करायचं. त्याच्याच बाजूने एक बेल आयकॉन आहे, ते बेल आयकॉनवर क्लिक करायचं, जेणेकरून तुम्हाला जे नवीन नवीन व्हिडिओ येतील त्या सर्वांची लिंक जी आहे ते मिळत राहील. प्रत्येक वेळेस नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. त्याच्यानंतरच जर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. या व्हिडिओविषयी सांगितलेल्या सर्व माहितीविषयी कोणत्याही प्रकारचे कमेंट असल्यास खाली कमेंट तुम्ही करू शकता, प्रश्न विचारू शकता. आणि व्हिडिओ तर नक्कीच उपयुक्त आहे, त्यामुळे तुम्ही आपल्या प्रत्येक विद्यार्थी मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करू शकता. घरी बसल्या बसल्या तुम्ही हा जवाहर नवोदय विद्यालयाचा फॉर्म ऑनलाईन भरू शकता, ठीक आहे. फक्त प्रॉब्लेम असा आहे की याच्यामध्ये जे डॉक्युमेंट आपण अपलोड करतो त्यांना रिसाईज करायचं असते, ठीक आहे. आता रिसाईज कसं करायचं आहे, किती फाईलची KB ठेवायची आहे, किती JPG पाहिजे, PNG पाहिजे, PDF पाहिजे, हे सर्वच सर्व आपण याच्यामध्ये माहिती घेणार आहोत. तर चला तर मग सुरू करूयात आपला आजचा हा फॉर्म, ठीक आहे. इथं बघा, आता आपलं ऑनलाईन ॲप्लिकेशनची जे फॉर्म आहे तो आपल्यासमोर ओपन झालेला आहे. आता हा फॉर्म आपल्याला भरायचा आहे. सर्वात पहिला तर आपण हे सर्व माहिती आधी घेऊन घेऊ की हे काय काय टॅब आहेत, ठीक आहे. पहिला टॅब बघा, द कॅन्डिडेट हॅज ऑलरेडी पास. आपण 6वा वर्ग पास झालेला नाही आहे, ठीक आहे. 22-23 जर हा विद्यार्थी पास झालेला असेल, ठीक आहे, 22-23 हा विद्यार्थी पास झाला असेल तर, ठीक आहे, तर या विद्यार्थ्याला 6व्या वर्गासाठी तुम्हाला याच्यामध्ये ॲप्लिकेशन करता येत नाही. यू आर नॉट एलिजिबल टू अप्लाय. कारण आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये कारण असं आहे की 5व्या वर्गामध्ये शिकत असलेला विद्यार्थीच 6व्या वर्गामध्ये जवाहर नवोदय विद्यालयामध्ये जाऊ शकतो, त्यामुळे हा विद्यार्थी पास असायला नको असं त्यांचं म्हणणं आहे, ठीक आहे. इथं एक पहिला प्रश्न आपण समजून घेतला, हा नो केलेला आहे. का नो केला तेच त्याचं कारणसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 22-23 5व्या वर्गामध्ये तो रनिंग पाहिजे, पास झालेला नसावा, ठीक आहे. त्याच्यानंतर द कॅन्डिडेट हॅज अपेअर इन द जवाहर नवोदय विद्यालयामध्ये तो
त्याचे ऑलरेडी रजिस्टर नसावं किंवा त्याच्या त्याने याआधी फॉर्म भरलेला नसावा. जसा मागच्या वर्षी पास झाला असेल तर तो मागच्या वर्षीच फॉर्म भरून मोकळा झालेला असतो. परंतु डबल जर तो पाचव्या वर्गातून फॉर्म भरत आहे तर तो सहाव्या वर्गामध्ये गेल्या कारणानं त्याच्यामध्ये डबल त्याला फॉर्म भरता येत नाही. त्यामुळे हे सुद्धा आपल्याला नो करायचं. एस केलं तर तुम्हाला इथं फॉर्म भरता येत नाही, तुम्ही एलिजिबल नाही आहे त्या गोष्टीसाठी, त्यामुळे तुम्हाला नो करायचं आहे. त्याच्यानंतर इतर बघा, खाली जे दिलेलं आहे हॅव यू रीड द प्रोसिजर, हे जे सर्व प्रोसिजर दिलेलं आहे हे जे त्याचं प्रॉस्पेक्ट आहे हे तुम्ही वाचलं आहे का की कसं आहे काय आहे, फॉर्म कसा भरणार आहे किंवा त्याच्यापुढे परीक्षा कशी होईल, पास कसे होतील, मार्क कसे होतील, हे सर्व जर वाचले असतील तरच तुम्हाला यस करायचं आहे. आणि आपल्याला यसच करायचं आहे, नो केलं तर ते एलिजिबल होत नाही आपण. त्याच्यासाठी आपल्याला हे रीड करावं लागेल. रीड करायसाठी इथं लाल कलरचे ऑप्शन आहे, याच्यावर तुम्ही जे आहे ते रीड करू शकता. त्याच्यानंतर खालचं ऑप्शन बघा, तुम्ही आता याच्यामध्ये मी डायरेक्टली तुम्हाला सांगतो की तुमचा रहिवासी जिल्हा आणि तुमच्या शाळेचा जिल्हा एकच आहे का, असा याचा प्रश्नाचा अर्थ आहे. ठीक आहे, ज्या पाचव्या वर्गामध्ये तुम्ही शिकत आहात त्याचा जिल्हा आणि तुमचा रहिवासी जिल्हा एकच आहे का, आणि तो जर एक असेल तर तुम्हाला इथं यस करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हे आता हे यसच करायचं आहे. त्याच्यानंतर इन द स्टडी सर्टिफिकेट साईन फॉर हेडमास्टर, म्हणजे तुमच्याकडे जे सर्टिफिकेट आहे त्याच्यावर HMची साईन आहे का, तर ते सुद्धा आपण याच्यामध्ये बघितलेलं आहे. सही असणे आवश्यक आहे, प्रत्येक HMची सही हे फॉर्म असायला हवी, त्याच्यामुळे यस. त्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्ही की सदर विद्यार्थी हा चौथ्या वर्गातून पाचव्या वर्गामध्ये 31 जुलै 2022 गेलेला आहे का, ठीक आहे, त्याच्यानंतर गेलेला आहे का, तर ते सुद्धा आपण यस करतो. आणि त्याच्यानंतर आता मेन ऑप्शन आहे यू हॅव आधार, ठीक आहे, म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड आहे का. येस असेल तर येस करून आपण इथं आधार नंबर टाकून सबमिट करून OTP आपल्याला टाकायचा आहे आणि OTPच्या नंतर फॉर्म ओपन होतो. ठीक आहे, सर्वात महत्त्वाचं, पण जर विद्यार्थ्याच्या आधारला OTP येतच नाही किंवा त्याच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंकच नाही तर मग कसं, तर त्याच्यासाठी नवीन एक स्टेप आहे ते की हा आधार कार्ड नो करायचं. आता नो केलं की वर एक मेसेज येते विल रजिस्टर युअर रजिस्ट्रेशन विल बी, ठीक आहे, की त्याचं असं म्हणणं आहे की एक गव्हर्नमेंट सर्टिफिकेट रजिस्ट्रेशन म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र याच्यामध्ये तुम्हाला अपलोड करावं लागेल आणि ते त्याच जिल्ह्याचं असायला पाहिजे जे ज्या जिल्ह्यात तुमची शाळा आहे, ज्या जिल्ह्यात तुमची शाळा आहे त्या शाळे त्याच जिल्ह्यात तुम्ही राहत असायला पाहिजे आणि त्याच जिल्ह्याचं तुमच्या नगर परिषदचं, नगर पंचायतचं, महानगरपालिकेचं, ग्रामपंचायतीचं याच्यापैकी कोणत्याही एका रजिस्टर गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटचं जे सर्टिफिकेट आहे रहिवासी ते तुम्हाला याच्यात अपलोड करायचं आहे. तर इथं आपण आता ओकेवर क्लिक केलं. ओकेवर क्लिक केलं की खाली तुम्हाला आणखी एक जे सर्टिफाईड आहे ते अपलोड करण्यासाठी ऑप्शन दिलेलं आहे. आता इथं काय म्हणते की त्यांच्या आई किंवा वडिलाचं निवास प्रमाणपत्र म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र पाहिजे, सरळ सरळ त्यांनी सांगायचा अर्थ. आता आपल्याला रहिवासी प्रमाणपत्र याच्यामध्ये अपलोड करायचं. अपलोड करायचं म्हणजे काय, तर त्याची साईज 50 ते 300 KB असायला हवी आणि त्याचा फॉर्मॅट JPEG फॉर्मॅटमध्येच पाहिजे. ठीक आहे, कशामध्ये पाहिजे, 300 KB पाहिजे, JPEG आणि JPEG या फॉर्मॅटमध्येच पाहिजे आणि रेसिडेन्स सर्टिफिकेट टू बी अपलोडेड, जे सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करायचं आहे ते रेसिडेंट सर्टिफिकेट 300 KB पर्यंत JPEG आणि JPEG या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. तर आता आपण इथपर्यंत आलेलो आहोत. आता इथपर्यंत आल्यानंतर आता आपल्याला काय आहे, खाली चूज फाईलचं ऑप्शन झालं. चूज फाईल म्हणजे काय, तर जे सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करायचं ते आपल्याला याच्यामधून सिलेक्ट करायचं आहे जे तुमच्या PC तुम्ही ऑलरेडी स्कॅन करून ठेवलेलं असणार आहे. फक्त त्याची साईज जी आहे ते बघून घ्या, 300 KB असायला हवी. आता आपण जाणार आहोत चूज फाईलवर आणि चूज फाईलवर आपल्याला आता इथं क्लिक करायचं. ठीक आहे, चूज फाईलवर क्लिक करतो. त्याच्यानंतर इथं जे फोल्डर आहे ते आपण फोल्डर त्या लाभार्थ्याचं जे फोल्डर आहे ते आपण इथं ओपन केलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये अपलोड करायचं रेसिडेंट सर्टिफिकेट. तर इथं बघा, हे रेसिडेंट सर्टिफिकेट आहे जे मी स्कॅन करून ठेवलेलं आहे ते ओके केलेलं आहे आणि इथं स्क्रीनवर तुम्हाला रेसिडेंट सर्टिफिकेट दिसत असणार आहे. ठीक आहे, हे रेसिडेंट सर्टिफिकेट टाकल्यानंतर इथं सबमिटवर क्लिक करायचं. सबमिटवर क्लिक केलं की आपल्यासमोर आता नवीन एक फॉर्म जो आहे तो ओपन होणार आहे. आता इथं बघा, अशा प्रकारे जो फॉर्म आहे तो ओपन झालेला आहे. आता हा फॉर्म जो आहे तो जवाहर नवोदय विद्यालयाचा ऑनलाईन आवेदन जे आहे ते करायचं आहे. त्याच्यानंतर इथं जो फॉर्म जो आहे आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल तो स्क्रीनवरचा जो फॉर्म आहे तो आता इपण इथं आपण जो आहे तो सर्वप्रथम इथं बघा, आपल्याला पहिला ऑप्शन दिलेला आहे की तुम्ही ज्या राज्यामध्ये राहता, ज्या राज्यामध्ये तुमचा पाचवा वर्ग आहे तो वर्ग तुम्हाला इथून तो जो वर्ग त्या राज्यामध्ये आहे ते राज्य निवडून घ्यायचं. ठीक आहे, तर आपलं तुमचं स्वतःचं तुम्ही राज्य निवडून घ्या. राज्य निवडल्यानंतर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता किंवा तुमची शाळा ज्या जिल्ह्यामध्ये आहे ते तो जिल्हा तुमचा निवडून घ्यायचा. मी माझा जिल्हा निवडून घेतो, तुम्ही तुमचा जिल्हा निवडा. त्याच्यानंतर ज्या राज्यामध्ये तुम्ही राहता ते तुम्हाला इथं टाकायचं आहे.
आणि त्याच्यानंतर ज्या जिल्ह्यामध्ये तुमची शाळा आहे किंवा ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहता ते याचं टाकता. इथं बघा तुमचा रहिवासी जिल्हा आणि शाळेचा जिल्हा वेगवेगळा असू शकतो, परंतु नॉर्मली शाळेचा जिल्हा आणि रहिवासी जिल्हा एकच असायला हवा कमीत कमी, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं ऑप्शन आहे की त्या तालुक्याचं नाव निवडा ज्या तालुक्यामध्ये तुमची शाळा आहे, ठीक आहे. तालुका आता आपल्याला निवडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं टाकायचं आहे नेम ऑफ द स्कूल, ठीक आहे. नेम ऑफ द स्कूल म्हणजे शाळेचं नाव, ज्या शाळेमध्ये आपण राहतो त्या शाळेचं नाव आपल्याला टाकून घ्यायचं आहे. मी माझ्या शाळेचं नाव टाकतो, तुम्ही टाकून घ्या, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे नेम ऑफ द कॅन्डिडेट. आता विद्यार्थ्याचं नाव आपल्याला इथं टाकायचं आहे, ठीक आहे. आता आपण हे विद्यार्थ्याचं जे नाव आहे ते टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्याच्या पालकाचा म्हणजेच मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं टॉप डॅप जे आहे ते जन्मतारीख आहे, डेट ऑफ बर्थ आहे, ते आपल्याला इथं विद्यार्थ्याची डेट ऑफ बर्थ इथून टाकून घ्यायची आहे, इथं निवडायची आहे. त्याच्यानंतर इथं सालवर जायचं आहे, पुढे जायचं आहे, साल निवडून घ्यायचं आहे आणि इथं तारीख निवडायची, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही जन्मतारीख निवडू शकता. त्याच्यानंतर पुढचा टॅब आहे ईमेलचा, कंपल्सरी नाही आहे त्याच्यामुळे ईमेल नाही भरला तरी चालते, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं आहे मदर्स नेम, मदर्स नेम आता आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे, ठीक आहे. शॉर्टमध्ये टाकलं तरी चालते किंवा पूर्ण टाकलं तरी चालते, जसं तुमचं फॉर्मर असेल तसं तुम्ही ते शॉर्ट नेम याच्यामध्ये टाकू शकता. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे फादर नेम, फादर नेम आता आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे, ठीक आहे. फादर नेम तुमचं जसं आहे तसं टाकून घ्या, सिंगल असेल तर सिंगल आणि पूर्ण असेल तर पूर्ण, जसं असेल तसं. त्याच्यानंतर इथं बघा नेम ऑफ ग्रेडियंट, ठीक आहे. आईवडिलाचं नाव टाकल्यानंतर पालकाचं नाव टाकणेच आवश्यक नाही आहे, इथं वैकल्पिक म्हणजे ऑप्शनल दिलेला आहे. त्याच्यापुढे रेड मार्क नाही आहे, इथं बघा जिथं जिथं रेड मार्क दिलेला आहे, ठीक आहे. इथं रेड मार्क आहे, इथं रेड मार्क आहे, इथं रेड, जे रेड मार्क आहे जे आवश्यक आहे तेच आपल्याला भरायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पालकाचं जे संबंध आहे लाभार्थ्याशी ते तर आपल्याला इथं टाकू शकतो, परंतु आता डायरेक्टली आईवडील असल्याकारणानं आपण हे टाकायची गरज नाही. त्याच्यानंतर नॅशनॅलिटी ऑफ कॅन्डिडेट जे आहे ते इंडियन ऑलरेडी येणार आहे. त्याच्यानंतर आयडेंटिफिकेशन मार्क, ठीक आहे. आता आपल्याला काय टाकायचं आहे की आयडेंटिफिकेशन मार्क म्हणजे कमीत कमी त्याच्या अंगावर कोणतं तरी अशी खूण असायला पाहिजे जी तुम्हाला परीक्षेच्या वेळेस ओळखता आली पाहिजे, म्हणजेच हा विद्यार्थी तोच आहे. त्याच्यामुळे आयडेंटिटी मार्क टाकणं हे कंपल्सरी आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे आयडेंटिटी मार्क जे आहे ते आपल्याला टाकायचं आहे, ठीक आहे. ते आपण आयडेंटिटी मार्क टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊ आता लिंक टाकायचं आहे आपल्याला. आता इथं लिंक जे आहे ते विद्यार्थी विद्यार्थी असेल तर मेल, विद्यार्थिनी असेल तर फिमेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे, ठीक आहे. फिमेल विद्यार्थिनी असल्याकारणानं आपण फिमेल घेतलेला आहे, विद्यार्थी असेल तर मेल तुम्ही घेऊ शकता, मुलगा किंवा मुलगी. त्याच्यानंतर कॅटेगरी म्हणजे त्याच्या जातीचा प्रवर्ग आपल्याला टाकायचा आहे, श्रेणी टाकायची आहे. तर इथं एस सी असेल तर एस सी, एस टी असेल तर एस टी, ओ बी सी असेल तर ओ बी सी, परंतु तिन्हीमध्ये नसेल तर तुम्ही जनरल ऑप्शनसुद्धा आहे, तुम्हाला जनरलमध्ये तुम्ही टाकू शकता, परंतु जो ज्यामध्ये असेल त्याच टाकायचा आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला पत्ता टाकायचा. आता पत्ता कशाचा टाकायचा आहे तर रहिवासी पत्ता आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तुमचा जो रहिवासी पत्ता असेल तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे पिनकोड. आता तुमच्या गावाचा रहिवासी पत्त्याचा पिनकोड जो आहे तो आपल्याला टाकायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे एक्झामिनेशन मीडियम, ठीक आहे. मराठी माध्यम जे आहे ते आपल्याला इथून निवडून घ्यायचं आहे, तुमचं परीक्षेचं माध्यम तुम्हाला निवडायचं आहे. याच्यामध्ये आणखीसुद्धा ऑप्शन आहेत जे असेल हिंदी, इंग्लिश, उर्दू, गुजराती, कन्नडा, तेलुगू, बंगाली, मराठी. आपण मराठी असल्याकारणानं मराठी निवडलेलं आहे. त्याच्यानंतर हे दोन जो ऑप्शन आहेत एस टी डी कोड आणि टेलिफोन हे आवश्यक नाही, तुमच्याकडे असतील उपलब्ध तर तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर डिसॅबिलिटी म्हणजे विकलांगता ऑप्शन याच्यामध्ये दिलेला आहे, ते असेल तर तुम्ही टाकू शकता, परंतु याच्याखाली एक त्यांनी नोट दिलेली आहे की 40 कमी असू नये, ते स्वीकार्य नाही. 38 असेल तर तुम्ही इथं नो म्हणून टाका, असेल तर तुम्ही याच्यामधून कोणतेही जे विकलांगता असेल ती निवडून तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. त्याच्यानंतर पुढे बघा रिलिजन म्हणजे धर्म जे आहे ते इथं आपल्याला टाकून घ्यायचं. रिलिजनमध्ये याच्यामध्ये अनेक प्रकारचे धर्म दिलेले आहे, हिंदुइझम, इस्लाम, ख्रिश्चन, शीख, बुद्ध, जैन, सर्वजे सर्व, आणि त्यांच्यापैकी नसेल तर अदर जो ऑप्शनसुद्धा याच्यामध्ये दिलेला आहे, जे असेल ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे, हे महत्त्वाचं आहे. आता इथं बघा इथं आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे, हे सर्वात महत्त्वाचं आहे. आपण याच्या आधी आधार नंबर टाकलेला नाही, परंतु फॉर्ममध्ये आपल्याला आधार नंबर टाकण्याचं जे ऑप्शन आहे ते याच्यामध्ये इथं आलेलं आहे, त्या कारणाने तुम्ही इथून आधार नंबर जो आहे तो टाकून घेऊ शकता. तर आधार नंबर आता आपण टाकून घेणार आहोत, ठीक आहे. तर सर्वांनी जसंच्या तसं जसा फॉर्म भरलेला असेल
तसा आपल्याला आधार नंबर इथं टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आधार नंबर टाकल्यानंतर पुढे आहे ॲन्युअल इन्कम. उत्पन्न टाकायचं आहे माता किंवा पिताचं म्हणजे आई वडिलांचं. तर जे तुमचं वार्षिक उत्पन्न असेल ते आता इथं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. मी इथं टाकलेलं तुम्ही तुमचं टाकून घ्या. आता खाली आपण आलेलो आहो महत्त्वाच्या मुद्द्यावर म्हणजे शैक्षणिक डिटेल्सवर. ठीक आहे, प्रीवियस स्कूल डिटेल्स आपल्याला याच्यामध्ये टाकायचे. आता याच्यामध्ये बघा, जर तो पाचव्या वर्गामध्ये दुसऱ्या शाळेमध्ये असेल आणि तिसरा आणि चौथा वर्ग त्यांना दुसऱ्या शाळेमध्ये शिकला असेल तर ती माहिती याच्यामध्ये भरायची आहे. परंतु आपले नॉर्मली विद्यार्थी हे तिसरी चौथी आणि पाचवी ही तिन्ही कक्षा जी आहे ती एकाच शाळेमध्ये शिकल्या कारणाने आपण एकच माहिती याच्यामध्ये भरणार आहोत. सर्वप्रथम आहे की राज्याचं नाव, ते आपण ऑलरेडी वर निवडलेलं आहे त्यामुळे ते ऑलरेडी आलेलं आहे. त्याच्यानंतर जिल्ह्याचं नाव आपण ऑलरेडी वर निवडलेलं आहे ते आलेलं आहे. ब्लॉकचं नाव म्हणजे तालुक्याचा नाव निवडलेलं आहे ते सुद्धा आलेलं आहे. आता आपल्याला गावाचं नाव जे आहे ते प्रत्येक ठिकाणी टाकून घ्यायचं आहे तिन्ही टॅबमध्ये. ठीक आहे, तिन्ही वर्गामध्ये तिन्ही वर्ग जर तो याच ठिकाणी शिकला असेल तर ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. वेगवेगळं जर शिकला असेल तर त्या शाळेचं, त्या गावाचं, त्या जिल्ह्याचं नाव आपल्याला इथं याच्यामधून निवडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली आहे स्कूल नेम. ठीक आहे, स्कूल नेमसुद्धा तुम्हाला जर तो त्याच शाळेमध्ये शिकला असेल तिन्ही वर्ग तर तुम्हाला ती एकच शाळा जी आहे ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. परंतु जर तो वेगवेगळ्या शाळेमध्ये शिकून आलेला असेल तर तुम्हाला ते प्रत्येक शाळेचं नाव वर्गवाईज ते याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. ठीक आहे, ते आता आपण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तिन्ही वर्षाचे शाळा. त्याच्यानंतर मान्यता प्राप्त आहेत काय जे आहेत ते शाळा, तर ते आपण याच्यामध्ये बघितलेलं आहे की सर्वच्या सर्व मान्यता प्राप्त आहेत तिन्ही शाळा. ठीक आहे, जिल्हा परिषद शाळा असतील तर ते सर्व मान्यता प्राप्त असतात. त्याच्यामुळे इथं आपल्याला हे जे दिलेलं आहे तसं तसं ठेवायचं, त्याच्यामध्ये काही बदल करायचा नाही. त्याच्यानंतर स्कूल स्थिती आपल्याला निवडायची आहे की ते ग्रामीण आहे की शहरी आहे. याच्यामधून आपल्याला ते रुरल अर्बन हे निवडून घ्यायचं आहे. रुरल घ्यायचं आहे शहरी असलं ग्रामीण असलं तर, आणि शहरी असेल तर अर्बन घेऊ शकता. त्याच्यानंतर पुढे बघा, प्रवेश लेने का मा. ठीक आहे, इयर मंथ ऑफ जॉईनिंग, ज्या शाळेत तुमच्या त्या वर्गामध्ये ज्या वर्षी जॉईनिंग झालेली असेल ती जॉईनिंगचं जे तारीख वर्ष सगळं याच्यामध्ये ऑलरेडी फिट झालेलं आहे. 2022-23 म्हणजे चालू वर्षामध्ये तुम्ही पाचव्या वर्गात असल्याकारणानं आणि त्याच शाळेत असल्याकारणानं हे सर्व ऑलरेडी जसंच्या तसं याच्यामध्ये येते. ठीक आहे, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यात खाली कुठंही छेडछाड करू नये. ठीक आहे, 20-21, 21-22 आणि 22-23 अशा प्रकारे आहे. तिसरा वर्ग 20-21, चौथा वर्ग 21-22 आणि पाचव्या वर्गामध्ये आपण 22-23 या शैक्षणिक सत्रामध्ये शिकत आहो. ठीक आहे, त्याच्यानंतर खाली आलेलं आहे अंडरटेकिंग बाय कॅन्डिडेट पॅरेंट्स आणि ग्रॅडियन. ठीक आहे, पालकाचं, विद्यार्थ्याचं आणि वडिलाचं जे आहे ते इथं खाली माहिती आपण जशी पहिल्या फॉर्ममध्ये भरली होती. ठीक आहे, तेच आलेली आहे. कॅन्डिडेट पास आहे का, पाचवा वर्ग याच्या आधी किंवा याच्या आधी जवाहर नवोदयची परीक्षा भरलेली आहे का, रीट केलेला आहे का, त्याच जिल्ह्याचा रहिवासी आहे का, हे सगळं तेच आहे. जे आपल्याला इथं 2-9-9 आणि 4-S दिसत आहे ते तेच आहे. त्याच्यानंतर इथं खाली बघा, खाली आपल्याला जे आहे ते मातापिता म्हणजे वडिलाचं जे अभिभावक द्वारा शपथपत्र खाली दिलेलं आहे. ठीक आहे, हे हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोन्हीमध्ये आहे की मैं प्रमाणित करता हूँ की ऊपर दी गई सर्व जानकारी मेरे हिसाब से ठीक है. ठीक है, और मेरा बाल्य अंतिम रूप से चुना जाता है तो मैं प्रवेश समय सभी आवश्यक प्रमाणपत्र प्रस्तुत करूंगा. वर दिलेली सर्व माहिती मी जर विद्यार्थ्याची निवड झाल्यास मी सर्व सादर करेल असं हे शपथपत्र आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर खाली आलो आपण उमेदवार की फोटो. ठीक आहे, अपलोड कॅन्डिडेट सर्वेट म्हणजे आता आपल्याला विद्यार्थ्याचा जे फोटो आहे ते इथं अपलोड करायचा आहे. तर चूज फाईलवर क्लिक करायचं, इथं फोटोवर क्लिक करायचं आणि ओके करायचं. याच्या खाली फोटोचं ऑप्शन दिलेलं आहे, त्याच्यावर बघा 10-100 KB असायला हवा आणि JPG फोल्डरमध्ये फॉर्मॅटमध्ये असायला हवा. ठीक आहे, हे झालं फोटोचं. त्याच्यानंतर विद्यार्थ्याचे साईन याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. ते साईन आता आपण निवडली, साईनचं सुद्धा तसंच आहे 10-100 KB. ठीक आहे, क्लिअर असायला पाहिजे सही, हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पालकांची सही आपल्याला इथं 3 ऑप्शनमध्ये टाकायचं आहे आणि इथं जे आहे ते हेडमास्टरद्वारा जे साईन करून आपल्याला प्रमाणपत्र दिलेलं आहे ते पूर्णच्या पूर्ण प्रमाणपत्र जसंच्या तसं इथं अपलोड करायचं आहे. ठीक आहे, हे 4 ऑप्शन सर्वात महत्त्वाचे आहेत, हे समजून घ्या आणि सेव अँड प्रिव्हियस याच्यावर तुम्हाला आता क्लिक करायचं आहे. ठीक आहे, आता सर्वच्या सर्व माहिती जी आहे ते आपण भरून घेतलेली आहे. हे सर्व एकदा चेक करून घ्यायचं कुठं चुकलं आहे का, स्पेलिंग मिस्टेक आहे काय, कारण याच्यामध्ये एकदा सबमिट केल्यानंतर बदलचं कुठंही ऑप्शन नाही. त्याच्यानंतर इथं बघा, फायनल सबमिट केल्यानंतर जे आहे ते तुमच्यासमोर रजिस्ट्रेशन प्रिव्ह्यूसाठी आलेलं आहे. ठीक आहे, तर ते रजिस्ट्रेशन एकदा प्रिव्ह्यू करून घ्या, सर्व चेक करून घ्या. त्याच्यानंतर खाली या, खाली आल्यानंतर फोटो जे आहे तुमच्या सही आहे, फॉर्म आहे, सगळं दाखवते आणि आपल्याला तिथं आता फायनल सबमिट करायचं. आता फायनल सबमिटवर क्लिक केलं की वर विचारते
की तुम्ही जर फायनल सबमिट केलं त्याच्यामधला कोणताही ऑप्शन तुम्हाला बदल करता येत नाही आणि तो आपल्याला ओके करायचा आहे. ओके केल्यानंतर आपल्यासमोर जे आहे ते कॉन्ग्रॅच्युलेशन डिअर अंजली जे असेल ते नाव आणि तुमचा ॲप्लिकेशन नंबर इथं दिलेला आहे आणि खाली तुम्हाला क्लिक हेअर टू प्रिंट ऑर रजिस्ट्रेशन फॉर्मवर क्लिक करायचं आहे आणि आपला रजिस्ट्रेशन फॉर्म जो आहे तो प्रिंटिंगसाठी आता आपल्याला इथं येणार आहे. म्हणजेच एकंदरीतच आपला पूर्णच्या पूर्ण फॉर्म जो आहे तो भरून झालेला आहे. ठीक आहे, हा फॉर्म जो आहे आपला भरून झालेला आहे आणि हा फॉर्म भरल्यानंतर जी जी प्रिंट आहे जी आपल्याला आता प्रिंट करायची ती प्रिंटसुद्धा आपल्याला इथं आपण आता स्क्रीनवर बघू शकतो. अशा प्रकारे जे आहे ते ॲप्लिकेशन आपलं प्रिंटसाठी इथं आलेलं आहे. इथं प्रिंटवर जे आहे ते आपल्याला क्लिक करायचं आहे. प्रिंटवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जे ॲप्लिकेशन आहे ते पूर्णच्या पूर्ण ॲप्लिकेशन आपल्याला इथं प्रिंट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे सर्वच्या सर्व इथं दिलेलं आहे. खाली बघा फोटो गिटो त्याची साईन फॉर्म सर्व येते. त्याच्यानंतर हा जो फॉर्म आहे आता हा आपला फायनली सबमिट झालेला आहे. त्याचा फॉर्म झालेला आहे, त्याची प्रिंट निघालेली आहे आणि हे सर्व कंप्लीट झालेला आहे. तर मित्रांनो, कंप्लीटली फॉर्म भरण्यापासून डॉक्युमेंट अपलोड करण्यापर्यंत जी सर्वच्या सर्व प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. हा व्हिडिओ बघायला खूप लंबा आहे, 20 मिनिटाचा झालेला आहे, परंतु फॉर्म भरत असताना तुम्ही 5 मिनिटामध्ये हा फॉर्म भरू शकता स्टेप बाय स्टेप जशाच्या तसं आपण या व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे केल्यास. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. आपलं जे चॅनल आहे ते चॅनल सर्वांनी जे आहे ते सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून आता आपण या चॅनलवर येत असलेले सर्व जे सर्व व्हिडिओ आहे जे आहे ते खूप महत्त्वाचे असतील, तुमच्या उपयोगाचे असतील, आवश्यक तुम्हाला जे आवश्यक आहे तेच याच्यावर आपण आता तयार करत आहोत. तर भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.